नमस्कार, आम्ही सारे खवय्ये को पॉड बाय संतूर पीसी ज्वेलर्स पितांबरी रुची अनदर रिच टेस्ट स्पेशल पार्टनर हर्षित सिरप चाचा भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, मला ना तुम्हाला एक आठवण सांगायची. मध्यंतरी नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आम्ही कॅनडामध्ये गेलो होतो आणि कॅनडामधल्या व्हँक्युअर नावाच्या शहरात आमचा नाटकाचा प्रयोग होता. नाटक आमचं विनोदी असल्यामुळे नाटक सुरू झाल्यापासून लोकांनी अगदी खळखळून हसायला सुरुवात केली. बरं, तिथे कसं असतं, आपल्याकडे आता हल्ली रंगमंदिरांमध्ये जरा टेक्निक सुधारलंय, बटन दाबलं की पडदा उघडतो. पण त्या शहरामध्ये असं होतं की तो पडदा असा दोरीने उघडायला लागायचा, जुन्या पडद्यांसारखा. तर तो पडदा उघडायला अलेक्स नावाचा एक तिकडचा तरुण होता. त्याचा काही मराठी नाटकाशी मराठी भाषेशी फार संबंध नव्हता. पण जेव्हा प्रेक्षकातनं खूप हशा यायला लागला, नाटक रंगायला लागलं, हा पडद्यावरती उभा असलेला अलेक्स मनापासून हसायला लागला आणि मी विंगेतनं कितीतरी वेळ पाहत होतो. प्रयोग झाल्यानंतर मी त्याला विचारलं इंग्लिशमध्ये, म्हणजे जसं मला जमेल त्या भाषेमध्ये मी संवाद साधला आणि त्याला विचारलं की तू काय असत होतास, तुला नाटक कळत होतं का? तर त्याने उत्तर असं दिलं की एकतर मला नाटक कळलं नाही, पण मी प्रेक्षकांकडे एकदा पाहत होतो, तुमच्याकडे एकदा पाहत होतो आणि हे पाहिल्यानंतर मला असं लक्षात येत होतं की तुमच्या प्रत्येक ॲक्शन रिॲक्शनवरती ते खुश होत आहेत. इट मीन्स तुम्ही काहीतरी चांगलं, काहीतरी रंजक आणि काहीतरी फार मेहनतीने करताय. मग मला असं वाटलं की ह्या क्षणाला मी मुकू नये म्हणून मी सुद्धा मनापासून आनंद घेत हसायला लागलो. त्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर मला इतकं कौतुक वाटलं आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जर आपण आनंद घ्यायचा ठरवला एखाद्या परिस्थितीचा, अनुभवाचा किंवा क्षणांचा, तर भाषेचं, प्रांताचं, माणसांचं कुठलंही बंधन आपल्याला अडवू शकत नाही. असाच काहीसा अनुभव आज येणारे याचा मला जरा अंदाज आलाय. कारण आज ज्या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांची भाषा म्हणजे मातृभाषा मराठी नाहीये, पण मनाने किंवा एकंदरीत व्यक्त होण्याने त्या कम्प्लीट मराठी आहेत. स्वागत करूयात मग त्यांचं, गप्पांनी सुरुवात करूयात भागाला आणि मग पाहूयात त्यांच्या हातनं छान छान पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. काय तुमचं संपूर्ण नाव? पारुल बानुशाले. कुठे राहता तुम्ही? विद्याविहार. बर, तुम्ही घरी म्हणजे अमराठी कुठली दुसरी भाषा बोलता का? कच्ची. कच्ची भाषा बोलता. बर, पण काही हरकत नाही बर का, तुम्हाला जसं जमेल तसं मराठी तुम्ही आमच्याशी संवाद साधला तो आम्हाला आवडेल. तुम्ही काही त्याचं टेन्शन घेऊ नका. बर, तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरात माझे हसबंड आणि माझे मुले आहे. बर, किती मुलं आहेत? मला 3 मुलगी आणि 1 मुलगा आहे. बर, सर काय करतात? ती जीन्सचा गार्मेंट आहे मॅन्युफॅक्चर. कपड्यांचा व्यवसाय? हो. जीन्स, टी शर्ट, जॅकेट? शर्ट, शर्ट, जीन्स आणि शर्ट. तुम्ही काय करता? मी कुकिंग क्लासेस करवते, शिकवते. बर, आणि टाइम भेटला तरी मी सोशल वर्क पण करते. सोशल वर्क पण करता? कुकिंग क्लासेस हा तर आमचा आवडीचाच मुद्दा आहे. पण सोशल वर्क म्हणजे नेमकं काय काय आणि कशा? सोशल वर्क म्हणजे माझं असं आहे की कुकिंग क्लासची मला जी फीस भेटते ती मी कुठे वृद्धाश्रम असले, कधी चिल्ड्रन्स होम असते, तिकडे काय पण आम्ही सामान घेऊन जाते ती तिच्या बरोबर वाटते. आणि कधी काय फंक्शन असते, आता कोणता पण एक फेस्टिवल आला तर लहान मुलासाठी काय तिच्या आवडले पदार्थ घेऊन जाते तिकडे. दिवाळी असेल, दसरा असेल, हो हो, कुठल्याही सणासुदीला तुम्ही त्यांच्याकडे जाता. हो. आतापर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा ह्या समाजसेवेच्या निमित्ताने असं कुठे वृद्धाश्रमात किंवा लहान मुलांना भेटायला म्हणून गेलात, एवढ्या वर्षात आता किती वर्ष तुम्ही करताय? आम्हाला 13-14 वर्ष परत झाले. म्हणजे तेव्हापासून तुमचे कुकिंग क्लास पण आहेत. हो. या 14 वर्षातला असा एखादा अनुभव गाठीशी असेलच की जो खूप मनामध्ये घर करून गेला की बरं वाटलं की अरे आपण हे पाऊल उचलतो, हे फार चांगली गोष्ट आहे. आता मी एक डोंबिवली मध्ये वृद्धाश्रम मध्ये जाते, गार्गी आश्रम आहे. बर, तिकडे मी गेले ना, एक मनापासून एक शांती वाटते मला की मोठे उमरांचे माणूस आहे, तिला आपले वडीलला, ती पोरांची काय मजबुरी असेल म्हणून ती सोडतात तिकडे. आणि तिला काय ना गिफ्ट घेऊन गेले, तिला काय खायला घेऊन गेले ती गरज नाही. आपण तिकडे जाऊन त्यांच्या बरोबर बसले ना, ती एक मेन पॉइंट आहे. बरोबर, की त्यांच्या बरोबर टाइम स्पेंड करा आणि त्याच्या बरोबर आपण बोला, त्यांना फार बरं वाटतं. त्यांच्याशी संवाद साधा. हो हो. बात करणं जरुरी आहे. बरोबर, दिल हलका करणं जरुरी आहे. हो, बस. वा वा, क्या तुमच्या ह्या उपक्रमाबद्दल मी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा आणि फार कौतुक सगळ्यांच्या वतीने तुमचं करतो. आता आपण खवय्येगिरीकडे येऊया. 13-14 वर्ष तुम्ही कुकिंग क्लासेस घेता, ह्याचं म्हणजे लोकांना याचे ट्युशन द्यावा किंवा याचे क्लासेस घ्यावे असं का वाटलं तुम्हाला? मी पहिल्यांदा कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये गेले. बर, आणि तिकडे माझ्या कॉम्पिटिशन मध्ये लास्ट 3-4 वेळा फर्स्ट प्राइज आला. वा, तो तिथपर्यंत मी मला सगळं शेफने विचारलं की तुम्ही एक काहीतरी हिचा उपयोग करा की कोणालाही नाही आवडते ती तुम्ही शिकवा. बरं, म्हणजे त्या बक्षिसाने तुम्हाला प्रोत्साहन मिळालं. हो. आणि असं वाटलं की आपल्या हातची चव आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. हो, हो. आता आम्हाला सगळं लक्षात आलेलं आहे. आता आपण एक काम करूयात, हे जे अनुभवी हात आहेत आज त्या हातची आम्हाला चव चाखायची. आवडेल तुम्हाला आम्हाला खाऊ घालायला?
फॅन्टॅस्टिक. मंडळी पारुल मॅडम तयार आहेत, आपण ताबडतोब किचन कडे जाऊया, त्यांच्या हातनं पदार्थ पाहूयात आणि गप्पाही मारूया. चला चला मंडळी, किचन मध्ये पारुल मॅडम माझ्यासोबत आलेले आहेत. आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत. रेडी आहात का? हो. चल, पहिल्या पदार्थाचं नाव काय? पेरूची गोडवडी करते. पेरूची गोडवडी. हो. बरं, पेरूची बर्फी असं म्हणूया का आपण त्याला? हा, ती पण म्हणू शकतो. चालेल ना? हो, ती पण. तुम्हाला कसं लक्षात ठेवायला सोपं. हो, पेरूची बर्फी असा आपण पहिला पदार्थ करतोय. लागणारं साहित्य पाहूया, मग कृती करूया. सांगा. साखर, पेरू प्युरी आणि कॉर्नफ्लोअर, काजू मगची बी, तूप, निंबू, ऑरेंज इमेसेस आणि निंबूचा रस. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. मला फक्त एक दोन गोष्टी सांगा. ही पेरूची प्युरी आहे. हो. तर पेरूचा आतला जो गर आहे तो काढून बारीक करून घेतला. प्युरी करून घेतली. तिच्यात बीज नाही घ्यायचे. अरे बापरे, म्हणजे हे काम थोडस क्लिष्ट आहे, अवघड आहे. नाही, तिचे फक्त आपल्याला बीज नाही पाहिजे, तिची स्किन घेऊया. बीज म्हणजे काय? तिची कडू होईल, कुठेतरी दाणा येईल, तर ही सॉफ्ट प्युरी पाहिजे आपल्याला. अच्छा, म्हणजे आतल्या गराची नाही, वरच्या आवरणाची प्युरी आहे. हो हो, पेरूच्या सालाची प्युरी आहे. हो, बरं. आणि हे काय म्हणाला तुम्ही? ही ऑरेंज इमेसेस आहे, तिच्यामध्ये आपण एक थोडा निंबूचा जेस्ट घेणार, म्हणजे ती वरतीची थोडी थोडी स्किन, तर तिच्यापैकी एक हलकासा फ्लेवर येईल. ओके, म्हणून आपण ते वापरतो. हो, ठीक आहे. चला, यात अनैसर्गिक काही नाही, सगळं नॅचरल आहे. नॅचरल आहे हे महत्वाचं, बरं का मंडळी? चला आपण कृती करूया. हो, काय करायचं पहिल्यांदा? पहिला आपण एक मोठा बाउल घेऊया. बरं, तिच्यात कॉर्नफ्लोअर किती लागणार? कॉर्नफ्लोअर एक बाउल कॉर्नफ्लोअर घेते आपण. तिच्यात दोन बाउल सेम साखर. तुम्ही मापाच्या बाबतीत फारच पर्टिक्युलर आहात का? नाही, ही काय, तिच्यात माप ठेवले ना तर ती परफेक्ट आपल्याला पीस होईल, म्हणजे एक बाईट सारखं सांगते ना आपण, ती होईल. तर हेच मापाची दोन पाने बघा. हो. आणि एक वाटे प्युरी. कमी झालं तर आपण तिच्यात पाणी टाकूया. बर, थोडस पाणी टाकूया, काय ती घट्ट आहे. बरोबर, अगदी थोडस पाणी घालतो. बस, आणि सगळं एकत्र जीव करूया आपण. घ्या ते करू. हे काय कॉर्नफ्लोअर आहे ना, ती खाली बसेल असा. मग तिला हे सगळं मिक्स करायला लागेल एक. बर, आता आपण बोलूया पेरूच्या बर्फीच्या पुढच्या कृतीकडे. काय करायचंय पारुल मॅडम? हे प्युरी तिच्यामध्ये टाकूया, पॅन मध्ये घालूया. हो. घ्या. हे आता आपल्याला मिक्स करायला लागेल. बर, आणि फ्लेम आपण मीडियम ठेवूया. बर, आता याला किती वेळ ढवळायचं? 10-15 मिनिट. बस, 10-15 मिनिटात आपला हे सगळं थिक झालं की आपली बर्फी रेडी. ठीक आहे मंडळी, आम्ही आता एक काम करतो, ह्याला जरा घट्ट होईपर्यंत ढवळत राहतो, मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. वा, खूप ढवळून ढवळून ते आता घट्ट झालेलं आहे. आता काय ह्याच्यात? आता आपण तूप घेऊया. बर, अजून एक चमचा द्या आणि एक दोन ड्रॉप्स इमेशियस. बस बस, बघा हे चांगला कलर आला आपला, लाइट ऑरेंज. करेक्ट. हे तर थोडासा असं मिक्स झालं. बर, आणि हलकासा आपण गॅस बंद करून तिच्यात काजू आणि मगाचे हे टाकणार. बर, मला वाटतं आता घालायला हरकत नाही. हो, नाही आता हे टाका तिच्यात, फक्त आहे ना काजू आणि मगाचे हे टाकूया. बस बघा, तिच्यात हे ट्रान्सपरंट मध्ये व्हाईट व्हाईट दिसते. करेक्ट. आणि ती चावायला पण चांगलं वाटेल. बरोबर, आता काय घालूया त्याच्यात? त्याच्यात 1-2 ड्रॉप्स निंबू. पहिला लिंबाचा रस. हो. बस, मोजून 2 थेंब लिंबाचा रस आम्ही त्याच्यामध्ये घातलेला आहे. बघा, हे परफेक्ट एकदम थिक झाला. आता हे मिक्स करून नंतर आपण त्याच्यात लेमन जेस्ट. बर, ती फक्त आपल्याला ती पिळवा पिळवा आहे ना तीच भाग आहे ना, तिच्या व्हाईट आलं ना तर ती कडू होईल जास्त. हो, परफेक्ट. अजून पडलंच नाही परफेक्ट ना, पण ती छोटे छोटे आहे बघा. अच्छा, छोटेसे. मंडळी, तुम्हाला दिसताना कसं दिसत असेल माहित नाही, कारण अगदीच ते जो खिस पडतो ते अगदी बारीक आहे. हा पिवळा भाग इतका पांढरा होईपर्यंत आपल्याला तो खिसायचा आहे आणि तो भाग खिसलेल्या याच्यामध्ये घालायचा. बरोबर ना? परफेक्ट. आता हिला तुम्ही तूप लावा. बर, आणि ही आपला रेडी झाला बडीचा. मी याला प्लेटला तूप लावून पसरवून देतो. हो हो, हे तूप बरोबर लागलंय ना? हो हो. ओके, आणि हिथं थोडस तूप, अर्धा चमचा आपण घालूया याच्यात. हो हो, बस गॅस बंद करू. हो, बंद करा. वा वा वा, परफेक्ट झालं. फारच परफेक्ट, आणि ते ट्रान्सपरंट असल्यामुळे काजूचे काप किंवा त्याच्या बिया आहेत त्या इतक्या छान दिसत आहेत ना. आणि हे आपले काजू आणि मग ती वरती गार्निशिंग मध्ये तुमच्या हाताने होऊ द्या सजावट. क्या बात आहे पारुल मॅडम, थँक्यू सो मच. आता ह्याच्या वड्या कधी पाडायच्या? वड्या
5-10 मिनिट लागेल तिला थंड व्हायला, नंतर तिची वड्या आपण कापूया. क्या बात आहे, 5-10 मिनिट आम्ही वाट पाहतो, माशी बर्फी छान कापून घेतो, पटकन लिहून घ्या तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती. पेरूची बर्फी करण्यासाठी लागणारे साहित्य: साखर, पेरूच्या सालाची पेस्ट, कॉर्नफ्लोअर, तूप, लिंबाचा रस, काजू मगज बिया, ऑरेंज इमल्शन आणि लेमन झेस्ट. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लोअर, 2 वाटी साखर आणि 1 वाटी पेरूची पेस्ट घालून मिश्रण एकचिव करून घ्यावं. एका कढईमध्ये तयार पेरूचं मिश्रण घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहावं. घट्ट झालेल्या पेरूच्या मिश्रणामध्ये 2 चमचे तूप, 2 थेंब ऑरेंज इमल्शन, काजू मगज बी, लिंबाचा रस आणि लेमन झेस्ट घालून मिश्रण पुन्हा घट्ट करून घ्यावं. एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये पेरूचं घट्ट मिश्रण पसरवून त्यावर काजू मगज बिया घालाव्यात. पेरूचं मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. पहिला पदार्थ पेरूची बर्फी हा पारुल त्यांनी आपल्यासाठी करून दाखवला. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया. काय ह्याचं नाव आहे? तिचं नाव आहे बीट पालक ढोकला. मग लागणार साहित्य पाहूया, मग कृती करूया. सांगा. रवा, कोथंबीर, ओला नारळ, दही, बीटरूटची प्युरी, पालक प्युरी, फ्रूट सॉल्ट, करीपत्ता, हिंग, मोहरी, हिरवी मिरच, आला मिरचीची पेस्ट आणि मीठ. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. काय लागणार आहे पहिल्यांदा? एक बाउल घेऊया आपण. बर. तिच्यात 1 बाउल रवा. बर. बघा अंदाजे किती लागणार आहे? अंदाजे 1/2 बस होईल आपल्याला. काय, तिला 2 कलर करायचे आपल्याला. बरोबर, पुरे? हो. दही किती? 1/2 घ्या पहिला, नंतर थोडंसं आपण पाणी तिच्या. बस बस. आणि चवीनुसार मीठ. बर. आणि पाणी टाकून तिच्यात एकत्र मिक्स करून घ्यायचं. हो. पर आता हे मिक्स करता करता मला सांगा की प्रत्येक भाषा म्हणली की त्याची एक वेगळी गोडी असते आणि त्या भाषेमध्ये काही कलाकृती पण असतात. उदाहरणार्थ गाणं, मी मुद्दाम गाण्याकडे येतोय. तुमची भाषा आता कच्ची भाषा, बरोबर ना? हो. तर त्याच्यामध्ये काही गाणी वगैरे आहेत का? तिच्यात पण आहे गाणे. मग आम्हाला एखादं गाणं गात असाल तर उत्तमच, पण किमान ऐकवा तरी की असं असं हे गाणं आहे. मोस्ट पॉप्युलर गजिओ आहे. बर. नवरात्री मध्ये हे खेळते गजिओ. ऐकवा ना मला 2 ओळी प्लीज. गजिओ मुजो जोर जलाणो, गजिओ मुजो जोर जलाणो, गजिये जी गाणी करिया. पण मला नाही येते. क्या बात. त्या निमित्ताने आज आपल्या किचन मध्ये कच्ची भाषेत म्हणा किंवा गज्जूशी निगडीत काहीतरी बोलणं झालं. आता काय झालं आपला? ओके, तिला आपण 20 मिनिट साईड मध्ये ठेवूया. काय करायचं पारुल मॅडम? पुरे आपण 2 बाउल मध्ये वेगळं वेगळं ठेवणार. डिवाइड करूया. हो. 1/2 बराबर पाहिजे आपल्याला, 1 रेड आणि 1 ग्रीन. आता हे 1 मध्ये आपण बीटचा पल्प टाकणार आणि 1 मध्ये पालकची प्युरी. पालकची प्युरी आपल्याला पाहिजे तर परत टाकूया. तिच्यात अजून आपण 1 चमच टाकणार. काय, ती शिजल्यानंतर आहे ना लाईट दिसेल. आता आपल्याला डार्क दिसते, शिजल्यानंतर ती लाईट होईल. बरोबर. डार्क रेड कलर. वा वा छान. आता ह्याच्यात पालक प्युरी ऍड करायची. हो, हिच्यात पालक करू का ऍड? हो हो करा. बघा नॅचरल कलर. बरोबर. आणि हेल्थी पण. बरोबर. पूर्ण टाकू द्या, काय नाही, तिला टेस्ट पण चांगला येईल आणि कलर पण. बरोबर. आपला स्टीमर पण चालू आहे. बरोबर. घरगुती स्टीमर. हो, घरगुती स्टीमर. ओके. आता काय? फ्रूट सॉल्ट 1/2 चमच, बीटरूट ही मध्ये टाकते आपण. बर. लगेच मिक्स करून आता हे कंटेनर द्या मला. तिला आपण ग्रीस करून ठेवला आहे. बर. आता बीटरूटच्या कंटेनर मध्ये आपण घातलं. बरं, हे सेपरेट सेपरेट वाफवून घ्यायचे? सेपरेट सेपरेट नाही, एक थोडासा शिजलं नाही बीटरूटचा, मग तिच्या वरतीच आपण पालकचा टाकणार, म्हणजे 2 चांगले लेअर आपल्याला दिसणार. अच्छा, बर, ठीक आहे. म्हणजे आता ह्याला तरी मला वाटतं जरा वाफ यायला किती, 15-20 मिनिट? नाही, 2 मिनिट फक्त हे शिजणार आणि थोडं शिजलं की तिच्या वरतीच आपण पालकचा टाकणार. मग याला जरा 2-3 मिनिट वाफ येऊ देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. हिला आपली चांगली वाफ आली. ओके, आता आपण पालक प्युरीच्या ही आणि तिच्या बरोबर आपल्याला फ्रूट सॉल्ट लागेल. 1/2 चमची फ्रूट सॉल्ट टाकायचं. ओके. बर, बघा बरोबरीत झाले. लगेच त्याला पुरेसा वेळ देऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये ते फ्रूट सॉल्ट घालायला लागेल, कारण हे फसफसलं की लगेच आपल्याला त्याच्यात घालायचंय. आता मला वाटतं तुम्ही म्हणाल तसं याला वाफ आली, चेक करूया. हो हो, झालं बघा. क्या बात है मॅडम. आता हे टाकूया आपण. बर, पालक प्युरीचा बॅटर त्याच्याच वरती. हो मंडळी, रंगीत ढोकळा आहे
पालक बीट ढोकळा किंवा बीट पालक ढोकळा म्हणा, तुम्हाला नाव हवं तसं घ्या. पण आता एक काम करूया, 4-5 मिनिटं वाट पाहूया, हे दोन्ही कलर एकमेकांवरती असे छान सेट होतील. हे झाले की मग वळूया पुढच्या कृतीकडे. दोन्ही लेयर्स आम्ही व्यवस्थित वाफवून घेतलेले आहेत. आता तेल द्या मला. बर, 1 चमचा तेल. बघा बरं, अजून थोडा टाका. बस बघा पुरे. बस बरं, आता हे तेल गरम होईपर्यंत मला सांगा की एवढ्या विद्यार्थ्यांना तुम्ही खायचे पदार्थ शिकवलेत, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, आणि ह्याच्यानंतर आज तुम्ही झी मराठी सारख्या वाहिनीवरती इथे आलात, पदार्थ आमच्या प्रेक्षकांना करून दाखवताय, कसं वाटतंय मनामध्ये खरं सांगा? पीपल झी मराठी मोस्ट पॉप्युलर आणि फुल टीआरपी भेटते. बस नाही, मला आज मेमरीवर ही पण राहिले मला. बरोबर. आणि मी अशी आशा करते की परत मला इकडे बोलवा. बर, आणि मी परत इकडे काय वेगळी पदार्थ घेऊन येऊ. प्लीज, आम्ही तुमचं नेहमी स्वागत करायला तयार आहोत. आणि तुमचंच नाही, त्या टाळी तुमचंच नाही, कित्येक गृहिणी ज्यांना असं वेगळं काहीतरी करून पाहायची हौस आहे, आवड आहे, जी इच्छा आहे, त्यांनी या हे स्वयंपाक घर आहे आपलं, तुमचं आमचं सगळ्यांचं. बरोबर की नाही? हो, बरोबर. आता तेल गरम झाले असं मला वाटतं. आता तिच्यात आपण मोहरी घेऊया, हलकी क्रॅकल आले तिला, हिरवी मिरची, कढीपत्ता, 4-5 पानं घालू. हो हो, थोडीशी हिंग, चुटकीभर हिंग. आता काय? आता ही फोडणी आपली तयार आहे. बर, ती आपण 1 चमचाने तिच्यावर ग्रीन आणि तिच्यावर मोहरीची अशी फोडणी आणि थोडासा ओला नारळ तिच्यावर. बर, किसून घेतलेलं ओलं खोबरं. हो, भाजून टाका ती काय एकदम. ओके. हां, थोडी कोथिंबीर घ्या. कोथिंबीरीने आपण वरून त्याला सजवलंय. आता काय? आता तिला कट करून चटणी बरोबर सर्व्ह करा. क्या बात आहे. आम्ही आता हे कट करून घेतो, प्लेट मध्ये सर्व्ह करतो. तुम्ही लिहून घ्या बीट पालक ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. बीट पालक ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, रवा, सुकं खोबरं, दही, बीटाचा रस, पालकची प्युरी, फ्रूट सॉल्ट, कढीपत्ता, हिंग, मोहरी, आलं लसूण मिरची पेस्ट, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा, दही, मीठ आणि पाणी घालून सर्व एकत्र करून मिश्रण तयार करून घ्यावं आणि 20 मिनिटं भिजत ठेवावं. नंतर एका भांड्यामध्ये रव्याचं मिश्रण घालून त्यामध्ये बीटाचा रस घालून सर्व एकत्र करून बीटाचं मिश्रण तयार करून घ्यावं. दुसऱ्या भांड्यामध्ये रव्याचं मिश्रण घेऊन त्यामध्ये पालकची प्युरी घालून मिश्रण एकजीव करून पालकचं मिश्रण तयार करून घ्यावं. तयार बीटाच्या मिश्रणामध्ये थोडस फ्रूट सॉल्ट घालावं. एका साच्याला तेल लावून घ्यावं. नंतर त्यामध्ये प्रथम बीटाचं तयार मिश्रण घालून कढईमध्ये पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. पालकच्या मिश्रणामध्ये थोडस फ्रूट सॉल्ट घालावं. वाफवलेल्या बीटाच्या मिश्रणावर पालकचं मिश्रण घालून त्याचा ढोकळा तयार करून घ्यावा. नंतर एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी तयार करून घ्यावी. तयार मोहरीची फोडणी वाफवलेल्या ढोकळ्यावर घालावी. नंतर त्यावर खोबरं आणि कोथिंबीर घालून ढोकळ्याचे काप करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. मूळच्या कच्छच्या असलेल्या आणि आता मुंबईमध्ये स्थायिक असलेल्या पारुल मॅडम इकडे आल्या. आणि खरं सांगू का, तुम्हाला भेटल्यानंतर, तुमच्या अनुभवांनंतर किंवा तुमच्या भावनांनंतर, तुम्ही ज्या पद्धतीने समाजसेवा करता, ज्या पद्धतीने ट्युशन्स घेता, क्लासेस घेता, हे सगळं ऐकल्यानंतर ना असं कुठेही वाटलं नाही की मला मराठी येतं आणि तुम्हाला तोडकं मोडकं मराठी येतं. कारण मुळात काय असते, ती कडी बसायला लागते. ती कडी बसली की भाषा जरी थोडी पुढे मागे झाली ना, तरी असं वाटत नाही की संवाद होत नाहीये. सो तुमच्या ह्या वृत्तीमुळे किंवा स्वभावामुळे आपला त्या संवाद फार फार स्मूथ झाला आणि मला फार बरं वाटलं तुम्हाला भेटून. मला तुम्हाला विचारायचं की तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता? झी मराठी बरोबर मला पण मेमोरेबल झाला. आणि नेक्स्ट टाइम मी इकडे आली तर माझी मुलगीला घेऊन येणार. क्या बात आहे, नक्की घेऊन या. मुलगीला घेऊन या, तिच्या भावाला घेऊन या. हे पूरे फॅमिली का कार्यक्रम आहे, पूरी फॅमिली की झी मराठी आहे. थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात. तुम्हाला मिळतंय पितांबरी रुची अनादर रिच टेस्ट, त्यांच्याकडनं छानसं गिफ्ट टेम्पर. थँक्यू. आणि याच्या शिवाय तुमच्या ड्रेसला मॅचिंग असं हे झी मराठीकडनं एक छानसं भेटवस्तू म्हणा किंवा गिफ्ट म्हणा. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. मंडळी, तुम्हाला या कार्यक्रमात यायचं असेल, असाच भाग घ्यायचा असेल, की तुमची इच्छा असेल, तर हेही आम्हाला कळवा. आणि शिवाय आजचा भाग कसा वाटला ते सुद्धा कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. अहो, आम्हाला माहिती आहे तुमच्या हाताला खूप छान चव आहे, तुमचा स्वयंपाक अगदी चविष्ट होतो हे मान्य, पण काय, ही चव जरा अजून खुलवण्याचं काम आम्ही करतो. मग पटकन येऊन घ्या आजची टीप. पुलाव साठी तांदूळ शिजवताना त्यामध्ये 1/2 चमचा साखर घातल्यास शीत मोकळी होतात. आज आपली भेट झालीय, ओळख झालीय, तर आठवण म्हणून एक फोटो काढूया. हो, बघा कॅमेरा, 1, 2, 3 स्माईल प्लीज, ब्राईट स्माईल. Oh.
टांकू घ्या ती प्लेट हातात. चला मंडळी, आज लईच मजा आहे बाबा माझी. पेरूची बर्फी काय, कलरफुल ढोकळा काय, मी आता हे फस्त करतो. तुम्ही एकच काम करा, घ्या निरोप, पण चिंता अजिबात करायची नाही. मी लगेच येणार आहे तुम्हाला पुढच्या भागात भेटायला. तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे कलरफुल पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त काळ आणि स्वस्त राहा पात्रा. झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, कोपॉड बाय संतूर, पी सी ज्वेलर्स, पितांबरी रुची अनदर रिच टेस्ट, स्पेशल पार्टनर हर्षित किरण. बाय.